मध्यवर्ती बसस्थानकात सुरू असलेल्या स्वच्छतालयात सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून विभागीय कार्यालय मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रात असलेल्या संपूर्ण बसस्थानकाच्या स्वच्छतागृहांचा कॉन्ट्रॅक्ट एका व्यक्तीने 20 वर्षांपासून घेतला आहे. मात्र याकडे महामंडळ अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे शौचालय चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे ठेकेदार शौचालय चालवण्यासाठी परप्रांतातील अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत आहेत. शौचालयाकरिता 2 रुपये आणि स्नानासाठी 3 रुपये असा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला असतानाही प्रवाशांकडून शौचालयाकरिता 7 ते 10 आणि स्नानासाठी 15 ते 20 रुपये या ठिकाणी घेण्यात येतात. या संबंधी इथं उपस्थित एका अल्पवयीन कर्मचाऱ्यास विचारलं असता त्याने आधी 5 आणि 7 असं सांगितलं. मात्र नंतर शौचालयासाठी 7 आणि स्नानासाठी 10 रुपये घेत असल्याचं त्याने मान्य केलं. मुझे कितने पैसे पडले? 7 रुपये. स्नान के कितने? 20 रुपये. लेट्रिन का 5 रुपये. स्नान का कितना? स्नान का लेते 10 रुपये. यहाँ पे तो 2 रुपये और 3 रुपये लेते. ये तो बहुत जूना बोर्ड है, हम इतना ही लेते. तो बोर्ड बदला क्यों नहीं आपने? बोर्ड तो अभी मेरे ऑफिस की बात है सर. मेरे ऑफिस की बात है. क्या ऑफिस? ऑफिस ही बदलेगा जब बदलना पड़ेगा. कौन सा ऑफिस? पूर्ण नासिक ऑफिस. और यहाँ पे आपके एग्रीमेंट में लिखा हुआ है कि 5 रुपये लेना और 10 रुपये लेना. सर ये तो पहले का एग्रीमेंट है. अभी का एग्रीमेंट आपके साथ में हुआ है क्या कुछ? सर ये 30 साल पहले का एग्रीमेंट एक बार होता है इसका. अभी 30 साल से रिन्यूअल वगैरह कुछ नहीं करा? नहीं हुआ सर. बोर्ड भी नहीं बदला? अभी तक कुछ भी नहीं? कोई पूछता भी नहीं आपको कोई अधिकारी? मैं तो नौकरी करता सर, मेरा अधिकारी तो नासिक में है. बस पकडण्यात घाईत असलेल्या प्रवाशांकडूनच येथील कर्मचारी जास्तीचे पैसे उकळतात असंच यातून बघायला मिळतं. तर याविषयी प्रवाशांनीही एमसीएनशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बस स्टँड वर उतरले होते तुम्ही? हो हो. इथे किती तुम्हाला पैसे वगैरे कशासाठी किती पैसे लागले? इथे बाथरूमला संडासला जाण्यासाठी 8 रुपये घेतात. अच्छा, तर तुम्ही याविषयी विचारलं की यांना 3 रुपये लिहिलेले 2 रुपये? आता काय त्यांचे ते नोकर ठेवलेले असतात मुलं आहेत ते सगळे बाहेर यूपी बिहारचे, ते काही व्यवस्थित सांगत नाही. त्याच्यावरती कोणीतरी आवाज उठायला पाहिजे होता यापूर्वीच. 8 रुपये म्हणजे फार होतात. 1, 3, 4, 5 रुपये देऊ शकतो माणूस. एमसीएन न्यूजच्या प्रतिनिधीने जेव्हा इथे जास्तीचे पैसे उकळले जातात याविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही नागरिकांनीही कर्मचाऱ्यांची चांगलीच खरपट्टी केली. हे बघता मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रमुख विजय बोरसे यांनी घटनास्थळावर धाव घेत घटनेचं गांभीर्य समजून घेतलं. तर ठेकेदारास 500 रुपयांचा दंडही बोरसे यांनी ठोठावला. याविषयी विजय बोरसे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. आगार पातळीवर स्थानक प्रमुख आणि आमचे सुपरवायझर वेळोवेळी प्रवाशांच्या तक्रारी आलेल्या तक्रारी सोडवणूक करतात. प्रवाशांना शौचालयासाठी 2 रुपये, महिलांना मोफत असा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे. काही प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेण्यात येत असलेल्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुलभ व्यवस्थापनास आलेल्या तक्रारीनुसार आम्ही 500-1000 रुपयाचा दंड आकारलेला आहे. त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविला आहे. साधारणतः आमच्याकडे या महिन्यामध्ये 3 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही किती कारवाई केली? आम्ही 3 वेळेस त्यांना 500-500 रुपये दंड केलेला आहे. तरी देखील हे सुधरत यांची हे नागरिकांची लूटच करतायत. तर यावर एखादा ठोस काही पाऊल प्रशासनाचे? ही जी सेवा पुरवलेली आहे ही सुलभ व्यवस्थापनाची सेवा असून ही मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून करार झालेला आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाला याला संबंधी वेळोवेळी पत्रावर केलेलं आहे आणि वरिष्ठ कार्यालयाची याबाबतीत निर्णय घेऊ. यापूर्वीही अनेक वेळा या ठेकेदारास अधिकाऱ्यांनी दंड ठोठावला आहे. तरी देखील हे ठेकेदार सर्वसामान्य जनतेची लूट करीतच असतात. मात्र काही कठोर कारवाई यांच्या विरोधात केली जात नाही. विशेष म्हणजे महिलांकरिता शौचालय हे विनाशुल्क असले तरी देखील त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. अशा ठेकेदारांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे.